नमस्कार, या क्षणाची सर्वात मोठी बातमी। सुप्रिया सुळेंना हरवण्यासाठी शिंदे फडणवीसांनी टाकला गळ। नेमकं काय आहे सविस्तर माहिती हे पाहण्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारीला सुरुवात केली असून विविध पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या फोडाफोडीच्या राजकारणात देखील सुरुवात झाली आहे। आणि हे सर्व सुरू असताना यामध्ये जाता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा लढवण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी मी इच्छुक असल्याचं बोलून दाखवलं आहे। एवढंच नाही तर भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिल्यास 100% ही निवडणूक मी लढवेल अशी इच्छा देखील तृप्ती देसाई यांनी बोलून दाखवली आहे। त्यामुळे राजकीयतेमध्ये एकच खळबळ उडाली असून शिंदे आणि फडणवीस सुप्रिया सुळे यांना हरवण्यासाठी तृप्ती देसाई यांना या ठिकाणी तिकीट देणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे। दरम्यान, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई या 2011 ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासोबत भ्रष्टाचार विरोधी आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या। तसंच सिंगणापूर येथील शनी मंदिराच्या चौथाऱ्यावरून स्त्रियांना पूजा करण्याचा अधिकार मिळावा यासाठी त्यांनी मोठे आंदोलन केलं होतं। तेव्हापासून अनेक आंदोलन आणि वेगवेगळ्या वक्तव्यामुळे त्या सातत्यानं चर्चेत असतात आणि यामध्येच आता बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यानं देसाई पुन्हा एकदा चर्चेत आले आहे। परंतु हे सर्व सुरू असताना दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनीच प्लॅन करत सुप्रिया सुळे यांना बारामतीमधून पराभूत करण्यासाठी तृप्ती देसाई यांना उमेदवारी देण्याचं ठरवलं असल्याची तृप्ती देसाई यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे। महत्वाचं म्हणजे यासंदर्भात बोलत असताना तृप्ती देसाई यांनी देखील राज्यातल्या एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सरकारचं काम अतिशय पद्धतशीरपणे सुरू आहे, खूप चांगलं किंवा वाईट काम सुरू आहे असं मी बोलणार नाही। कुठल्याही एखाद्या राजकीय पक्षाने मला उमेदवारी दिली तर मी 100% बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवेल। एवढंच नाही तर भाजपसारख्या पक्षाने मला जर का उमेदवारी दिली तर मी निश्चितपणे निवडणूक लढेनच असं देखील यावेळी त्यांनी म्हटलं आहे। एवढंच नाही तर नुकतंच आम आदमी पार्टीने देखील मला आमच्या पक्षात प्रवेश करा, आम्ही तुम्हाला बारामती लोकसभेची उमेदवारी देऊ असं म्हटलं होतं। परंतु मी माझे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा विचार घेऊनच पुढचा निर्णय घेणार आणि आगामी काळात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आणि घराणशाही विरुद्ध लोकशाही अशी निवडणूक होऊ शकते असं सूचक विधान केलं आहे।